नमस्कार, मी ममता पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते तुमच्या आवडते चॅनल मराठी संस्कार या चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सुंदर कथा. कथेचे नाव आहे आई मी नाही बदललो ग. कथेच्या लेखिका आहेत स्मिता गायकोंडे. चला तर मग पाहूया कथा आई मी नाही बदललो ग. ठरल्याप्रमाणे सचिन आणि नेहाचं थाटामाटात लग्न झालं आणि दोघांच्याही नवीन आयुष्याला सुरुवात झाली. मनाप्रमाणे लग्न झाल्यामुळे सचिन आणि नेहा दोघेही खूप खुश होते. घरातील पाहुणे मंडळी हळूहळू आपापल्या गावी रवाना झाली. सचिन आणि नेहा हनीमूनला जाऊन आपापल्या दिनचर्येला लागली. सचिन नेहा आणि सचिनचे आई बाबा असं छोटंसं आणि आनंदी कुटुंब होतं. माहीत नाही या आनंदी कुटुंबाला कोणाची नजर लागली. हळूहळू आई आणि मुलांमध्ये खटके उडू लागले आणि आईला वाटू लागलं की आपला मुलगा लग्नानंतर बदलला आहे. किती कष्ट घेतलेत आपण याला मोठं करण्यासाठी, याला थोडी तरी जाणीव आहे का? बायको आली की बायकोच्या तालावर नाचायला लागला. घरात अबोला वाढला आणि सुखी कुटुंबाचं चित्रच पालटलं. बायको आणि आईंमध्ये सचिनचं सँडविच होऊ लागला आणि हे काही सचिनला सहन होईना. आईचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस होता आणि सचिनने तिला आठवड्यात वाढदिवस असल्यामुळे सचिनने तिला खास गिफ्ट द्यायचं ठरवलं. त्याने पत्रातून आपलं मन आणि आईची होणारी गैरसमजूत दूर व्हावं करायचे ठरवले. चला तर मग वाचूया की सचिनने काय लिहिलं होतं त्या पत्रात. प्रिय आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई, तू नेहमी आनंदी असावी असं मला वाटतं, जसं तू आधी असायचीस. पण माझ्या लग्नानंतर तू अचानक बदलली आणि तुझा आनंदी चेहरा कुठेतरी हरवून गेला. आई, तुझा हा चेहरा मला नाही बघवत ग, म्हणून पत्रातून मोकळे व्हायचा प्रयत्न करतोय. आई, माझं लग्न झालं, मी नाही बदललो ग. माझं जग बदललं आहे, माझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली आहे. ज्या जीवनात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे ती म्हणजे नेहा. मला कळत नाहीये आई की मी आपलं घर आधीसारखं आनंदी कसं ठेवू. खूप अवघड वाटतंय, कारण इतके दिवस तू होतीस माझ्यासोबत दरवेळी. आता मी एकटा पडलोय तुझ्याशिवाय. लग्नानंतरची जबाबदारी निभावणं सोपं नाहीये आई. इथे दररोज वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागतात. आई, फक्त एवढं लक्षात ठेव की मी नाही बदललो, माझं जग बदललंय ग. आई, माझी बायको तर सोड, पण जगातली अशी कोणतीच शक्ती नाही की जी तुला माझ्यापासून दूर करेल. तू माझ्यासाठी घेतलेले कष्ट, केलेला त्याग मी बायको येणाने कसा विसरेल ग. आई, माझ्या बायकोनीही माझ्यासाठी तिचं जग सोडलंय. तिलाही हे जग खूप नवीन आहे, अनोळखी आहे. ती आपल्या घरात रोळावी, तिला हे जग आपलं वाटावं म्हणून तिच्यावर जास्त प्रेम करतो, तिची जास्त काळजी घेतो. याचा अर्थ असा नाही आई की माझं तुझ्यावर प्रेम कमी झालंय. कधी कधी तिच्या चुकांकडे कानाडोळ करतो, कारण ती अजून बालिश आहे, अल्लड आहे. तुझ्या इतका अनुभव आणि समजूतदारपणा नाही ग तिच्यात. तिला सगळ्यांसमोर तिच्या चुका दाखवून द्यायला लागलो तर या नवीन जगात तिला अपमानित झाल्यासारखं वाटेल ग. म्हणून हे मला सगळ्यांसमोर न सांगता एकातच सांगणं उचित वाटतं. याचा अर्थ असा नाही आई की मी तिला काहीच बोलत नाही. तिला कधी कधी मी एकटीला फिरायला नेतो, कारण तू आणि बाबा असताना ती इतकी मनमोकळ्याने नाही राहू शकणार ग. आम्ही समवयस्कर असल्यामुळे ती स्वतंत्र भटकू शकेल. तिच्या आई वडिलांशी बोललेलं, त्यांची काळजी केलेलं तुला नाही आवडत, पण आई, मोठ्यांचा आदर करणे हे संस्कार तूच मला शिकवलेस ना, ते मी कसा विसरू. आणि ज्या आई वडिलांनी माझ्या विश्वासावर आपली मुलगी दिली आहे, त्या आई वडिलांना त्यांची मुलगी चांगल्या घरात आहे याचा आनंद देण्याचा फक्त प्रयत्न असतो ग माझा. तुझ्यात आणि नेहामध्ये भांडण झालं की मी शांत बसतो,
कोणाचीही बाजू घेत नाही ग, तेव्हा तू नाराज होतेस. पण आई, तू आणि नेहा माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. तुम्हा दोघांसाठी माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. अशा वेळेस माझ्या बोलण्याने दोघांपैकी कोणाचंही मन दुखू नये हीच भावना असते ग माझी. मी नेहाला समजावलं आहे की तू या कुटुंबासाठी काय काय केलंयस, तुझ्या सोनेकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत. फक्त तिला थोडा वेळ दे या घरात ॲडजस्ट होण्यासाठी. ती नक्की तुला आवडायला लागेल याची मला खात्री आहे. आई, मी हॉस्टेलवर होतो तेव्हा तुला माझ्या आठवणीने व्याकळ होऊन रडताना पाहिले मी, आणि मला ते आठवतं ग. पण तसंच पण तिच्या नेहासुद्धा तिच्या आईवडिलांना मिस करत असेल ग, म्हणून प्लीज तिला तुझी मुलगी म्हणून स्वीकार कर आणि लहान मुलांसारखं सगळं तिला शिकव. कारण नेहा इतकी वाईट नाही आहे ग, ती तुझ्यामध्ये नक्कीच तिच्या आईला बघत असेल. म्हणून ती तुझ्यावर रागवेल, चिडेलही, पण मला जसं प्रेमाने जवळ घेऊन समजावतेस ना, राग काढतेस ना, तसं तिलाही समजून सांग. नक्कीच तिलाही तुझा लळा लागेल. मी आधी मला नाश्त्याला डब्याला उशीर झाला की चिडायचो, ओरडायचो, पण नेहावर मी नाही ग ओरडत. याचा अर्थ असं नाही की आई माझं तिच्यावर जरा जास्तच प्रेम आहे. पण आई, त्यावेळी तुझी ती धावपळ व्हायची ती कळायची नाही ग मला. पण आता मी मोठा झालोय, मोठा झाल्यानंतर स्त्रीचं महत्त्व मला कळायला लागलंय, म्हणून तिच्या या गोष्टी मी सोडून देतो. त्यासाठी खरंच आई मला माफ कर, त्यावेळी मी नाही समजू शकलो ग तुला. मी नेहाला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र देतो, कारण तुझी स्वप्न बाबांच्या दबावाखाली अधुरी राहिली आणि त्याचं दुःख तुला आजही आहे. आणि आजही तू त्यासाठी बाबांना दोष देते, म्हणून मला नेहाची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत असं वाटतं ग. आई, तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस, प्लीज तू निवांत राहा. माझ्या हृदयातील तुझं स्थान कोणीही घेऊ शकत नाही. मला माहीत आहे माझ्यावरच्या अतूट प्रेमामुळेच तुझ्यामध्ये ही असुरक्षितेची भावना आली असणार. उगीच गैरसमजूत करून माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला आणि नेहाला तू आयुष्यभर हवी आहेस आई. तुला डोकी ठेवून आम्ही दोघे खुश नाही राहू शकणार. तूच आमचा आधार आहेस, प्लीज माझ्या या नवीन नात्याचा स्वीकार कर आई. तुझाच सचिन. मग कसं वाटलं हे आई आणि मुलांमधील प्रेमानं भरलेलं पत्र? आवडलं ना? आई आणि मुलांचं नातं खरंच खूप अतूट असतं आणि ती जागा कोणीच नाही घेऊ शकत. ती फक्त आपली गैरसमजूत असते. एक सून म्हणून प्रत्येक सासूला एवढंच सांगणं आहे की आई, तुमची जागा कोणीही नाही घेऊ शकणार, ना कोणती सून ती हिरावून घेणार. तुम्ही आई म्हणून तुमच्या मुलाच्या आणि सुन्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा, इतकीच इच्छा आहे. जितकी आई म्हणून तुमच्या मुलाला तुमची गरज आहे, तितकी सासू म्हणून तुम्ही सुनेला सुद्धा हवे आहात. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.